रेडी स्टार्ट। कोणत्याही समस्येवर उपाय करताना सर्वप्रथम केली जाणारी क्रिया म्हणजे समस्येचे मूळच नष्ट करणे, म्हणजेच मुळात अतिरेकी तणाव निर्माण न होऊ देणे। सध्याच्या काळात ताणतणावाचे मुख्य कारण म्हणजे रॅट रेस, त्याला जीवघेणी ओढाताण असे आपण म्हणू शकू। आज आपली संस्कृती, आचार विचार, कुटुंब व्यवस्था सर्वच गोष्टी मोडीत काढून अमेरिकन स्टाईलने वावरतो, त्याचा एक भाग म्हणजे रॅट रेस। स्वतःच्या शारीरिक मानसिक क्षमतेचा विचार न करता शरीराची आणि मनाची दोन्हीची जास्तीत जास्त पिळवणूक करून पैशाचा रस काढणारी प्रक्रिया म्हणजेच रॅट रेस। एक धावतो म्हणून दुसरा त्यामागे धावतो, असे हे ताणतणावाचे मुख्य कारण आहे। परिच्छेद। याशिवाय कामाची पद्धत, वैयक्तिक सवयी, जीवन पद्धती, वैचारिक घडण, कुटुंब व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टींचा ताण निर्माण करण्यात सहभाग असतो। आपल्या जीवनात आपल्याला नक्की काय साध्य करावयाचे आहे आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी शारीरिक व मानसिक क्षमता खरेच आपल्या अंगी आहे काय? दुसऱ्याबरोबर मीही धावतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे अत्यंत गरजेचे आहे, कारण बहुतांश लोकांची परिस्थिती म्हणजे अपेक्षा जास्त आणि कुवत कमी अशी असते। अशा परिस्थितीत नोकरी स्वीकारली जाते। गलेलठ्ठ पगार देणाऱ्यांच्या कामाच्या बाबतीतही गलेलठ्ठच अपेक्षा असतात आणि मग कात्रीत सापडल्यासारखी स्थिती निर्माण होते, कारण सध्या खाजगी नोकरीत बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हा एकच नियम लागू असतो। कारण कुवत व क्षमता नसतानाही स्वीकारलेली जबाबदारी पार पाडताना नाकीनऊ येतात। काम वेळेत पुरे होण्यासाठी, जागरणे करण्यासाठी चहा सिगरेट्स शिवाय कामात अपयश आल्यास नैराश्य, अशा ताणासाठी घतपाणी घालणारी मालिकाच चालू होते। बरं, नोकरी सोडावी तर कमी पगाराची, नोकरी करण्यामुळे समाजात नाचक्की होण्याचे दडपण, शिवाय कुटुंबाची किंवा स्वतःच्या मनाची तशी तयारी नसते, अशा असंख्य दडपणाखाली वावरत असल्यामुळे ताण कमी न होता वाढतच जातो। त्यासाठी आपली शारीरिक व मानसिक क्षमता ओळखूनच नोकरी स्वीकारावी, किंवा क्षमता वाढवण्याचे प्रयत्नही तितक्याच सातत्याने करणे गरजेचे आहे। परिच्छेद। कामाचा ताण जाणवणारे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजेच कामाची पद्धत। काम वेळेत पूर्ण झाल्यास त्याचा ताण न जाणवता उलट आनंदच मिळतो, परंतु ज्या अर्थी ताण निर्माण होतो त्या अर्थी काम वेळेत पूर्ण होत नाही, आणि त्याचे प्रमुख कारण असते ते कामाची पद्धत व नियोजन व कामाची रीत होय।